हैदराबाद येथे अखिल भारतीय पद्मशाली हातमाग विभाग यांच्या वतीने दिल्ली येथील 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त लॉन्ग मार्च हे दिल्ली येथील लाल किल्ल्यापासून ते राजघाटापर्यंत काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमच्या प्रेसिडेंट माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची महाआरती करून या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन पॉम्पलेटच्या द्वारे करण्यात आली. आणि अधिक माहिती ऑल इंडिया पद्मशाली पॉवर लूम अध्यक्ष अंबादास बिंगी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, सल्लागार व्यंकटेश आकेन यांनी दिली. यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे माजी प्रेसिडेंट अंबादास अमृतम, राम गड्डम, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे सेक्रेटरी सूर्यकांत जिंदम, वलसा अविनाश शंकू, शुभम चिट्टाल, कृष्णहरी चिलका आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग मार्च काढण्याचा हेतू म्हणजे हातमागवर GST कमी करणे आणि समाजाच्या विविध मागण्यांविषयी हा मार्च काढण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातील समाज बांधवांची उपस्थिती लाभणार आहे, तरी सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी देण्यात आले आहे. 7 ऑगस्ट रोजी हातमाग दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. त्या 7 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया पद्मशाली संस्थेच्या वतीने दिल्लीमध्ये हातमाग दिवस साजरा करण्यासाठी पद्मशाली लोक सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहोत. आम्ही पद्मशालीचे सर्व लोक दिल्लीमध्ये जाऊन हातमाग दिवस सादर करण्याचा हेतू म्हणजे हातमागाला संरक्षण सरकारने द्यावे आणि हातमागाला GST कमी करून 0 GST म्हणजे जे GST कपड्यावर आहे 5% ते कमी करावे, हातमागाला 0 GST करावे यासाठी सगळ्या पद्मशाली समाजांनी हातमाग डे दिल्लीमध्ये साजरा करतो. त्यासाठी सगळ्यांना मी आवाहन करतो, सोलापूरमधून मी जास्तीत जास्त लोकांनी दिल्लीला 7 ऑगस्टला यावे असे आवाहन करतो. आणि आपण याच्या जिंदमकडे नाव नोंदवावे आणि ऑल इंडियामधून सगळे लोक तिथं येत आहेत, ऑल इंडियाचे अध्यक्ष बी तिथं येत आहेत आणि ऑल इंडिया पद्मशाली हातमाग मंडळाचे अध्यक्षही तिथं येत आहेत. तिथं मोठ्या प्रमाणात आपण सरकारपुढे हे प्रश्न मांडवणार आहोत आणि हातमागाविषयी अजून काय अडचणी आहे ते सगळे तिथं सरकारपुढे मांडून त्या सरकारच्या दरबारी आणि पंतप्रधाना किंवा वस्त्रोद्योग मंत्र्याला निवेदन देणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्यांनी आपल्या 7 तारखेला येण्याचे करावे ही नम्र विनंती. बाग संगमच्या वतीने 7 ऑगस्टला दिल्ली येथे लॉंग मार्च आयोजित केलेले आहे. आपल्याला हातमाग याच्यावर 5% GST लावलेले आहे, ते रद्द करावं आणि आपण सर्व अखिल भारत संगमच्या हाकेला हाक देऊन सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने दिल्ली येथे उपस्थित राहावे. त्यासाठी दिल्लीला जाण्यासाठी नावनोंदणी अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे जनरल सेक्रेटरी सूर्यकांत जिंदम यांच्याकडे नावे नोंदवावीत. सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो.